नमस्कार, मी कविता, कविताज टेस्टी फूडमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण लहान मुलांच्या आवडीचे चीज चिली कॉर्न टोस्ट बनवणार आहोत. करायला अगदी सोपे आहे, झटपट बनणारी रेसिपी आहे. चला तर पाहूया कशी बनवायची ती. तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, ते निःशुल्क आहे. यासाठी लागणारे साहित्य, इथं मी 5 ब्राऊन ब्रेड घेतलेले आहे, तुम्ही व्हाईट ब्रेड पण इथे घेऊ शकता. बॉईल केलेला मका घेतलेला आहे, सिमला मिर्च 1, मोजरेला चीज, इथे मोजरेला चीज घेतलेला आहे, तुम्ही साधं नॉर्मल जे चीज असतं ना तेही घेतलं तरी चालेल. लसूण, कोथिंबीर 2 चमचे बटर घेतलेलं आहे, हिरवी मिरची, मीठ, काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो. इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यात आपण हे मोजरेला चीज टाकून घेऊया. हे मोजरेला चीज घेतलेला आहे ना, याचं काही प्रमाण नाही आहे, कमी जास्त घेतलं तरी काहीच हरकत नाही आहे. मका, सिमला मिर्च, इथे मी सिमला मिर्च घेतली आहे, तुम्ही गाजर पण किसून टाकला ना तरी चालेल, तेवढंच आपल्या मुलांच्या पोटात जाईल. मग लसूण, हिरवी मिरची, ही माझी हिरवी मिरची जास्त तिखट नाही आहे म्हणून मी थोडी जास्त घेतलेली आहे, तिखट असेल तर एकच घ्या तुम्ही मिरची. कोथिंबीर, काळी मिरी पूड आहे, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो. मीठ इथं ना थोडंसंच टाकते मी, कारण आपण मोजरेला चीज आणि जे बटर घेतलेलं आहे ना त्याच्यात पण ते पण जरा खारट असतं ना, त्याच्यामुळे थोडंसंच घालते मी चवीपुरतं. आणि 2 चमचे बटर. आपण आता हे सर्व साहित्य आहे ना सर्व मिक्स करून घेऊया. हे मिश्रण चांगलं एकजीव करून झालेलं आहे. मगाशी ना माझा चाट मसाला सांगायचा राहिला होता, थोडासा मी चाट मसाला पण टाकते, तो पण आपण आता मिक्स करून घेऊ याच्यात. चाट मसाल्यामुळे ना जरा चटपटीत छान लागेल चीज चिली टोस्ट. अगदी बनवायला सोपे आहे, काहीच वेळ लागत नाही आपल्याला. चीज वगैरे घरात असलं ना आणि मका फक्त पाहिजे, पटकन बनवू शकतो आपण. आता आपण याचे टोस्ट करूया. मी तुम्ही गॅसवर ना पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन गरम होत आहे ना तोपर्यंत आपण ब्रेडच्या एका साईडला ना बटर लावून घेऊया. पॅन आपला गरम झालेला आहे, आपण ना जी बटर लावलेली साईड आहे ना ती खाली ठेवून हे ना थोडस एक मिनिट फक्त भाजून घेऊया. पॅन मध्ये जितके ब्रेड बसेल ना तितकेच ठेवायच्या, आणि बारीक गॅसवरच हे करा नाहीतर मग ब्रेड जळतील. ब्रेड बघा आपले छान आता ना एका साईडने क्रिस्पी झालेले आहे, त्यात आपण काढून घेऊया. ज्या साईडने आपण भाजून घेतलेलं आहे ना त्या साईडने आपण हे सारण व्यवस्थित या बटरवर ब्रेड करूया. सगळीकडे छान व्यवस्थित पसरून घ्या. हे तुम्हाला चमच्याने लावायला जमत नसेल ना तर तुम्ही हाताने पण असं लावू शकता, हाताने व्यवस्थित लावता येतं आणि पसरवता पण येतं. सर्व लावून झालेलं आहे, वरण पण मी ना थोडस चीज टाकते याच्यावर, आणखी छान लागेल. तर ना आपण जरास बटर टाकूया आणि ते सगळीकडे असं पसरून घ्या आणि याच्यावरच आता आपण हे आपले टोस्ट ठेवूया. याच्यावर आपण आता झाकण ठेवूया, 3 ते 4 मिनिटं ना आपण टोस्ट करूया चांगले हे कडक होईपर्यंत. आणि गॅस ना बारीकच राहू द्या, तुम्ही मोठा केला ना तर मग जळतील तुमचे टोस्ट. हे पहा आपले 4 मिनिटं झालेले आहे. वा, मस्त आपले चिली टोस्ट झाले आहे बघा, किती सुंदर झाले आहे. पूर्ण चीज पण छान मेल्ट झालेलं आहे बघा, आणि खाल्लं पण मस्त खरपूस झालेलं आहे बघा. आता मी डिशमध्ये काढून घेते. याच प्रकारे आपण बाकीचे पण उरलेले आहे ना ते पण करू. हे पहा आपले मस्त चीज चिली कॉर्न टोस्ट तयार झालेले आहे. चवीला हे खूप छान लागतात. याचे सारण बनवून फ्रीजमध्येही तुम्ही ठेवू शकतात, जेव्हा हवे असेल तेव्हा आपण हे टोस्ट बनवू शकतो.
हे टोस्ट लहान मुलांनाच नाही तरी मोठ्यांनाही नक्की आवडेल। कोविडच्या काळामध्ये मुलांना बाहेरचे काही देण्यापेक्षा घरात असे करून दिलेले कधीही चांगले। तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून पहा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा। तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात। तुमच्या लाईक आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या। धन्यवाद।